किनगाव कारेपूर मार्ग रेणापूर लातूर जाणारा मुख्य रस्ता हा गोढाळ ते कारेपूर खूपच खराब झाला आहे. खूप मोठे मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यामुळे सध्या शेतकरी यांच्या ऊस तोडणीचा प्रोग्राम नेऊन देखील या भागातील शेतकरी यांना गाडी मिळत नाही व हा मार्ग या भागातील सर्व गावांचे प्राथमिक आरोग्य केंद्र बँक कारेपूर येथे असल्यामुळे व रेणापूर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. हा भाग आमदार लातूर ग्रामीणचे धीरज देशमुख व आमदार रमेश आपकराड या दोन आमदारांचा मतदारसंघ आहे. रेणापूर तालुका प्रतिनिधी नरसिंग भताने. आपला लातूर जाणारा हा सर्वात जवळ आणि तालुक्याला प्राथमिक आरोग्य केंद्र कारेपूर या ठिकाणी जोडला जाणारा तुमच्या रस्त्याची सध्या काय अवस्था आहे याबद्दल तुम्ही थोडक्यात या ठिकाणी बोला. नमस्ते, नमस्कार. मी प्राध्यापक प्रभाकर स्वामी. मी किनगाव येथे सर्व्हिसला आहे आणि मी रोज गोढाळा ते किनगाव या मार्गावर मी रोज अपडाऊन करत असतो. तर एकंदरीत पाहता हा रस्ता अतिशय बिकट झालेला आहे. या रस्त्याने प्रवास करणे खूप हलाकीचे झालेलं आहे. या रस्त्यावर एवढे खड्डे आहेत की रस्ता आहे की नुसते खड्डेच आहेत हे समजत नाही. या रस्त्याने जवळजवळ लातूरहून जर किनगावला यायचं म्हटलं तर कमीत कमी 3.5 ते 4 तासाचा वेळ लागतो. एवढे खड्डे या रस्त्यावर झालेले आहेत. तरी यासाठी पर्याय व्यवस्था म्हणून लोक पानगाव मार्गे किंवा सारोळा माखेगाव मार्गे या रस्त्याचा वापर करत आहेत. तरी शासनाला अशी विनंती आहे आमची की आपण या रस्त्याचं आवश्यक काम लवकरात लवकर करावे जेणेकरून या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कुठलीही हानी होणार नाही. जे नेते मंडळी म्हणून जे फिरतात राजकारणी जे आमदार आहेत जिल्हा परिषद सदस्य आहेत यांच्याकडून तुमची काय अपेक्षा काय आहे? अपेक्षा एवढीच आहे की त्यांनी या रस्त्याचं लवकरात लवकर काम दुरुस्त करावं. कारण ऐन निवडणुकीच्या वेळेला येथे येऊन कुठले तरी आश्वासनं द्यायची आणि या गोरगरीब लोकांकडून मत लुबाडायची यापेक्षा ज्यांनी जर प्रत्यक्ष काम केलं तर नक्कीच त्यांना येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्यांच्या पाठीमागे सर्वच जनता राहील. तरी यांना विनंती आहे की त्यांनी या रस्त्याचं लवकरात लवकर काम करून घ्यावं. आपल्याला किती त्रास होत आहे आणि तो कसा दूर करता येईल याबद्दल थोडस बोला. नमस्कार, मी अॅडव्होकेट महेश भताने. या रस्त्यावर मी लातूर अपडाऊन करतोय पण हा रस्ता खूपच बिकट झाल्यामुळं खूप त्रास होतोय लोकांना आणि सरकारनं याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा आणि रस्ता दुरुस्त करावा. केदार 42 आहे. मी एक शेतकरी आहे. सध्या माझा ऊस कारखान्याला चालू आहे पण इतका त्रास होतो ह्या रस्त्यामुळं की ट्रॅक्टर सोबत जवळपास कारेपूरच्या समोर पर्यंत आम्हाला ड्रायव्हरच्या सोबत तेथे जावं लागत आहे. या खड्ड्यामुळं ट्रॅक्टर चढत नाही, चढावर वगैरे अशा खूप अडचणी आहेत. तरी इथले आमदार हे इकडे लक्ष काही देत नाहीत.